नमस्कार मित्र आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत अत्यंत निष्ठेने राहत असतो त्या व्यक्तीने सांगितलेलं आपण सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे करत असतो आणि एक वेळ अशी येते की ही व्यक्ती जिच्यासाठी आपण निष्ठेने सगळं करतोय ही आपल्याला लात मारून दुसरंच काहीतरी करायला लागते वेळेला ला 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 काय त्रास होतो याच जर का प्रत्यक्ष उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही काल श्रीनिवास सुवानगा यांचं रडू पाहिलं असेल तोंडातून शब्द फुटत नव्हते इतका त्यांचा आवंडा दाटून आला होता इतकं त्यांचं मन भरून आलं होतं इतका त्यांचा श्वास अडकला होता ते सगळं पाहताना खरोखर एक हळवं मन म्हणून आपल्या सगळ्यांना नक्कीच त्रास झालेला असणार आहे मला तर असं वाटलं की कि अरे यार किती त्रास होतो या व्यक्तीला खरोखर मला असं झालं मात्र ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या व्यक्तीचा सहारा घेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केलेली होती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तर अनेक लोकांचा सहारा घेतलेला आहे पण जे सगळ्यात पहिल्यांदा नाव बाहेर आलं की आम्ही या वानगा यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी आम्ही तिकडे गेलेलो आहोत असं या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळींनी सांगितलं होतं नंतर वाढदिवस केला आणि वाढदिवसानंतरच तिकून तिकडे वरती गुजरात मार्ग येथे सुरतला गेले तिकडून गुवाहाटीला गेले आणि हे वानगा ज्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण हे देव दिलं या वानगालाच आता एकनाथ शिंदे यांनी लात मारलेली आहे असं दिसतंय आणि वानगा यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना धो धुतलेला आहे वानगा यांचं काल रडणं पाहून तुम्ही सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की त्या व्यक्तीला काल कळलं की नाही गड्या उद्धव ठाकरे हे खरोखर देव माणूस आहे परत पाहि तुम्ही पाहिला असेलच तरीही परत एकदा तुम्ही नक्की पहा कि वानगा हे नेमकं का काय म्हणत आहे काय म्हणाला देव माणसाला सोडून आला उद्धवजी सरकार माझ्यासाठी देव माणूस होता आणि त्यांच्या त्यांच्यामुळे मी खरा तर पालघर विधानसभेचा आमदार माणसाच्या सोबत केला आणि मला घात चालत बंद करताना कोणाच्याही आमदाराच तिकीट कापणार नाही अवस्था आमची आज एकूण एकोणचाळीस आमदार तर हे बघा काय पद्धतीने हा माणूस म्हणतोय माझ्या माझ्यासोबत घात केला हे सगळं पाहून आपल्याला त्रास होत असेल पण मला असं वाटते की ज्या व्यक्तीला आपल्याला आमदारकीचं फक्त तिकीट नाही भेटलं तर इतका त्रास होतो तर या माणसाला तेव्हा नाही का लक्षात आलं असेल चाळीस आमदार ज्यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं ज्यांनी निवडून नी यावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या त्यांच्या तिथे जाऊन प्रचार केला या चाळीस लोकांनी त्यांना गद्दारी केली त्यांना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या चांग मनाला काय वेदना झाली असेल यांना तर कोणी सोडून पण गेलं नाही फक्त तिकीट नाही दिलं तर या माणसाला बोलता येईना अवघड झालं उद्धव ठाकरे यांची काय अवस्था झाली असेल पण तरीही त्यांनी हे काहीही दाखवलं नाही खरं तर खूप त्रास झाला असणार आहे या सगळ्यांना आणि हे वानगा यांनाही त्रास झाला समजू शकतो मात्र आता परत नाही जसं संजय राऊत यांना आज पत्रकारांनी विचारलं तेव्हा संजय राऊत म्हणतात की तुम्हाला पश्चाताप झाला मी समजू शकतो पण आता घरी बसा आता वानगा उद्धव ठाकरे देव माणूस आहे मी त्यांच्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे हे देव माणूस आहे त्यांना आधीपासूनच माहीत होतं एवढा त्रास होणारा माणूस एवढा हळवा असणारा माणूस मला एक सांगा जेव्हा बंड केलं तेव्हा हा माणूस नाचू कसं काय शिकला तिथे हा तेव्हा का नाही रडू कोसळलं तेव्हा तर हे बंडखोरी करून टेबलवर वगैरे दारू पिऊन नाचताना दिसले असं लोक म्हणतात नाचत होते कोणत्या कोणत्या गाण्यावर मला एक सांगा इतका उद्धव ठाकरे यांना त्रास देऊन जर तुम्ही नाचू शकत असाल एखाद्या दिवशी तर आज जे काही तुमचे हे अश्रू आहे त्या अश्रू अश्रूपुढेही कुणाला पहावं वाटत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की सगळ्यांनी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुणाशी जोरी गद्दारी करताना आयुष्यात तुमच्यासोबत कधी ना कधी तशा प्रकारची गद्दारी होत असते गद्दारी कशाला म्हणतात की एखाद्या माणसाने आपल्यासाठी सगळं काही केलेलं आहे आणि तरीही तुम्ही त्यांचं सगळं ते नाकारता ओके त्या माणसाने तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ देता त्या ते व्यक्तीला खोटं बोलून तुम्ही गद्दारी करता तेव्हा त्याला विश्वासघात म्हणतात आणि अशा प्रकारे विश्वासघात यांनी केला आणि आज यांची अशी अवस्था झालेली आहे खरं तर त्यांच्या कुटुंबाची अवस्था वाईट आहे सध्या कारण की गेले सतरा अठरा तासापासून ते नॉट रिचेबल आहेत दोन्ही फोन त्यांचे लागत नाही आहेत कुठल्या तरी एका छोट्या बॅगमध्ये ते कपडे टाकून निघून गेले आहे म्हणतात ते कुठे गेले हेही कळत नाही आहे ते हे म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना मला माफी मागायची आहे खरंच दो देव माणूस आहे आणि खरंच आहे तुम्हाला यांचा इतिहास माहिती नसेल तर वानगाई यांचे वडील खासदार होते ते पुर सुरुवातीला भाजपमध्ये होते मात्र त्यांची डेथ झाली पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा भाजपने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही पूर्ण ना दुर्लक्ष केलं कोणी यांच्या परिवाराला विचारलं सुद्धा नाही त्यामुळे यांना टाकून दिल्यासारखं वाटलं आणि मग या परिवाराने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी तुमच्यासोबत अन्याय नाही होऊ देणार तुम्ही त्या भागामध्ये काम केलेलं असेल कार्यकर्ते जोडले असतील तुमचं त्या ठिकाणी काम असेल बरंच तर नक्कीच आपण संधी देऊ उद्धव ठाकरे यांनी यांना आमदार केलं त्यांच्यासाठी प्रचार करायला गेले होते त्या प्रचाराची भाषणं आजही उपलब्ध आहेत ती पाहून घ्या तुम्ही उद्धव ठाकरे यांनी किती विश्वास ठेवून सांगितलं होतं की तुम्ही यांना निवडून द्या आणि या लोकांनी गद्दारी केली आता एकीकडे शिंदे सांगतात सा की आम्ही गद्दारी नाही केली काही आम्हाला ते तिथलं पटतच नव्हतं आणि वानगा यांच्या रडण्यावरून तर लक्षात येत आहे की या ठिकाणी पटत बिटत नव्हतं असं काहीही नाही यांना खोके भेटले होते आणि यांना सत्तेमध्ये जाऊन बसायचं होतं बाकी काहीच नाही एवढंच करायचं होतं त्याच्यासाठी ते तिकडे गेले होते आणि तुम्हाला माहिती असेल की गद्दारांच्या या चाळीस गद्दारांपैकी जवळपास सगळ्या गद्दारांना तिकीट दिलं फक्त एकमेव तिकीट नाकारलेले हे होते वानगा आणि त्यामुळे त्यांना असं झालं की बाप रे या चाळीसच्या चाळीस लोकांना जे तुमच्यासोबत आले तुम्ही तिकीट देता आणि मलाच का नाही देत म्हणून त्यांना त्रास झालेला आहे व रडू येणं आम्ही समजू शकतो मात्र हे यावेळेला रडू येणं बिलकुल समजू नाही शकत वानगाय यांना यायचं असताना ते तेव्हाच रडू आलं असतं की अरे नाही ठीक आहे मी यांच्यासोबत आलो पण मला रडू येते मी उद्धव ठाकरे यांना त्रास दिला तिथे नाचत असताना यांना रडू नाही आठवलं हे महायुतीचं सरकार इतकं सगळं त्रासदायक गोष्टी करत असताना यांना काहीच वाटलं नाही की हे काय करत आहे आणि आज हे रडत आहे यांना खरंच जर जनतेची काळजी असती तर हे तेव्हा नाचले असते आज यांचं रडणं ज्या कोणत्या गोष्टीसाठी असेल तर मला असं वाटतं की आपण फार हळूहवायची काहीही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपले संजय <laughs> राऊत म्हणाले की हे वानगा यांची जी अवस्था झालेली आहे ना एकनाथ शिंदे यांची अवस्थासुद्धा अशीच होणार आहे एक दिवस एकनाथ शिंदे यांना सुद्धा ते एकनाथ शिंदे भाजपसोबत गेलेत की नाही फडणवीसांनी सांगितलं असेल तुम्हाला मुख्यमंत्री करतो डोंट वरी मात्र एकनाथ शिंदे यांची अवस्था सुद्धा अशीच होईल त्यांना जी कोणती आश्वासन दिले असतील ते पाळणार नाही कारण भाजपचा तसा स्वभावच नाही आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी गद्दारीच केली आश्वासनं त्यांनी पाळली नाही आणि म्हणून त्यांना वेगळं लढावं लागलं होतं अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे फोडाफोडी करून सत्ता गाजवणे हेच भाजप करत आलेलं आहे बरं सत्ता गाजवतात तर लोकांचं कल्याण तर करतात का तर नाही फक्त बड्या उद्योगपतींचं हे कल्याण करतात बाकी शेतकऱ्यांच्या शेतमालाला तर भाव अजून मिळाला नाही आहे भाव अजून कमी कमी होतो आहे सोयाबीन एक एक साली दहा हजार होतं दोन हजार तेराच्या आधी आता ते साडेतीन हजारावर विकावं लागतं क्विंटल मागे तुम्ही ही अवस्था करून ठेवलेली आहे शेतकऱ्याची तेव्हा तुम्हाला रडू नाही फुटत आता बरोबर तिकीट कापलं की यांना रडू फुटतं त्याच्यामुळे हे अशा सगळ्या रडूकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि हो मलाही असंच वाटतं वानगासारखीच अवस्था एकनाथ शिंदे यांची होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांचीच नाही ज्या ज्या लोकांनी म्हणून गद्दारी केलेली आहे त्या सगळ्यांची अवस्था अशीच होणार आहे असं दिसतंय थांबते थँक्यू सो मच